ब्रेकनंतर बघूया. कोल्हापूरच्या महापुरात देवदूत बनून आलेल्या आर्मीच्या जवानांना रेस्क्यू ऑपरेशन संपल्यानंतर आता निरोप देण्याची वेळ आली आणि त्यामुळे कोल्हापूरकर ही भाऊक झालेत. भाऊक झालेल्या कोल्हापूरकरांनी निरोप घेणाऱ्या सर्व आर्मीच्या जवानांना कोल्हापूरची शान असलेले फेटे बांधून त्यांचा सन्मान केला. हा एक भाऊक प्रसंग होता आणि यावेळी आर्मीचे जवान आणि कोल्हापूरकरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. पुढे घ्या थोडं कपडा पुढे घ्या. कोल्हापूरकरांनी स्वतः येऊन त्या सर्वांच्या डोक्यावरती मानाने हा फेटा जो आहे तो बांधलेला आहे. आपण या सर्वांशी बोलणार आहोत, त्यांना आता याबद्दल काय वाटतं, काय प्रतिक्रिया, काय प्रतिक्रिया तुमची कोल्हापूरकरांनी प्रेमाने तुम्हाला हा फेटा तुमच्या डोक्यावरती विराजमान केला? तसं बघायला तर मी स्वतः जे कोल्हापूरकर आहे, मुरगुड चिमगावमधून पडतंय, त्यामुळे कोल्हापूरची शान फेटा आहे मला तर माहितच आहे. आणि ते कोल्हापूर फेटा बाकी सर्वांना त्याची एक ओळख झाली आणि आर्मीच्या लोकांना जे जसं काय ज्या तर जे आरची लोकं येत होती किंवा जे अदर स्टेटचे आहेत त्यांना पण त्याची एक प्रकारची ओळख झालेली आहे. आणि कोल्हापूर काय असते, कोल्हापूरचा शान काय आहे, कोल्हापूरचा फेटा काय पद्धतीने बांधला जातो आणि तो कसा शोभतोय डोक्यावरती एक मानाचा तुरा म्हणून, ते एक प्रकारची लष्कराला पण त्याची ओळख झालेली आहे. जे आता पण आम्ही मेहनत केली, जे दोनचे गेले 8-10 दिवस पाण्यात राहिलो, त्याची एक चीज झाली असं त्या लोकांना पण वाटेल. सर आपका नाम क्या है? मेरा नाम नायक नरेंद्र, मैं इंडियन आर्मी से हूँ. आपके सर पर एक कोल्हापुरी ताज जो फेटा कहा जाता है वो है, कैसा लग रहा है कोल्हापुर वालों ने जो प्यार बताया? एक्चुअली इसका तो कुछ अलग ही चार्म है, ये लगाने के बाद तो बहुत ही अच्छा फीलिंग हो रहा है. एंड सबसे बड़ी बात है कि इधर के जो पॉपुलेशन है बहुत ही अच्छे लोग हैं, इनकी जो रेस्पेक्ट है आर्मी के लिए बहुत ही ज्यादा अच्छा है, जो कि हमारे आर्मी की मोरल बहुत अप्रिय था इसमें. एंड भैया तो हम तो बहुत ही खुशी है, इधर के पॉपुलेशन बहुत ही अच्छा है. बहुत अच्छा है. तुम्हें क्या सांगा? मी इथलाच आहे, सातारचाच आहे राहणारा. आम्ही जिथे यावेळेस आलो त्यावेळेस पूर परिस्थिती फारच बिकट होती. गावामध्ये गेलो त्यावेळेस गावेच्या गावे अक्षरशः इलेक्ट्रिक पोल पर्यंत पाणी होते, एवढे पाणी डुबलेले होते. लोकांच्यावर कोल्हापूरकरांचे एवढी वाईट वेळ असून सुद्धा यावेळी त्यांनी मोठ्या दिलदारपणा कोल्हापूरकरांचा पहिल्यापासून आहेच आणि तो मानाचा फेटा बांधून इथून आम्ही इथं आमच्याबरोबर नेपाळी सुद्धा माणसे आहेत, त्यांनी सुद्धा आता मानाचा फेटा दाखवून आपल्या कोल्हापूरकरांनी आपला रुबाबपणा अशा वेळी सुद्धा सोडला नाही हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. सर आपका नाम काय आहे? मैं नायक सिद्धार हरिबहादुर रोका हूँ. मैं 45 GRC तालुका रखता हूँ. मैं इंडियन आर्मी और मैं एक्चुअल में जब यहाँ के आदमी को अपना बचाने के लिए आया, हम लोगों ने अच्छा से मदद किया हम लोग ने और हम लोग ने उन लोगों को बचाया. और फिर उसके बाद जब अभी सभी को उनको रेस्क्यू करने के बाद ऑपरेशन ख़त्म हुई तो हम जाते वक्त हमने ये सम्मान किया, वो मैं आपसे हृदय से सम्मान करना चाहता हूँ. तुम्हें क्या सांगा? फेटा बांधला बांधला आम्ही 10 दिवसापूर्वी आलतो इथे, तर परिस्थिती खूप बिकट होती. म्हणजे आम्हाला राहण्यासाठी जागा वगैरे नव्हती, परंतु खूप मदत झाली आम्हाला आणि जे जाता वेळेस जे फेटा बांधला ते खूप धन्यवाद. काय म्हणाला? महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि त्यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गोष्टीची कुठल्याही माणसाला काही अडचण नाही. आणि महाराष्ट्रीयन लोकांवरती एवढी आपत्ती आल्यानंतर सुद्धा माणसानं धाडस खचलेलं नाही, कारण कंडिशन ही नैसर्गिक आपत्ती कधी पण कोणावरती कुठल्या स्टेटला पण येऊ शकते, पण तरी पण आपल्या लोकांना एवढं झाल्यानंतर पण त्या लोकांनी मनातून खचले नाहीत ती. आणि त्याबद्दल त्या संदर्भात या आर्मी आणि NDRFनं समजा जेवढी मदतची जरूरत होती त्यावेळेला तेवढं काम केलं आणि त्यामधून आर्मी आणि NDRFवाल्यांना लोकांच्या गावकऱ्यांच्या आमदारसाहेबांच्या कुठलेही म्हणजे सरपंच असो किंवा कोणी असो त्यांच्याकडनं जेवढी मदत झाली ती NDRFवाले आर्मीवाले आणि गावकरी लोक हे सुरक्षित आणि सुखी म्हणजे मनानं समाधान आहेत. आणि अशा आपत्तीला घाबरण्याचं काही कारण नाही, कारण ही 2-4 दिवसाची गोष्ट आहे किंवा 8 दिवसाची गोष्ट आहे. पेटा बांधला काय प्रेमाची भावना? प्रेमाची भावना म्हणजे तर आता 4 दिवस इथं रात्रंदिवस काम करून सगळे जे पूर्ग असतात त्यांना बाहेर काढलं, त्यांचा का सत्कार म्हणून आम्ही कोल्हापूर फेटा बांधून शिरोळ तालुक्याच्या वतीनं शिरोळचे नागरिक असून आम्ही प्रथम नागरिक असून आम्ही सगळ्यांना सत्कार केला. कारखाना दत्त कारखानाचे व्यवस्थापन जे राहण्याची सोय वगैरे यांच्यातर्फे आम्ही हा त्यांचा नागरिक सत्कार करत आहोत. भरपूर दाबले, भरपूर लोकांनी बाहेर काढलं, त्यासाठी त्यांना एक कोल्हापूरची शान म्हणून त्यांना फेटा बांधून त्यांचा आम्ही सत्कार केला. कोल्हापूरकरांचं प्रेम आहे जे त्यांनी मानाने त्यांच्या डोक्यावरती या फेटाच्या स्वरूपामध्ये बांधलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.